राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना एका प्रकरणात 1 कोटींची लाच देण्याचा प्रकार उघडकीस आलाय। यामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केलाय। हे प्रकरण नेमकं काय आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। अनिल जयसिंगानी या नावाची एक व्यक्ती आहे जी गेल्या 7 ते 8 वर्षांपासून फरार आहे। त्याच्यावर 14 ते 15 गुन्हे दाखल आहेत। संबंधित व्यक्तीची मुलगी 2015-16 या दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटली होती। त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा या मुलीने अमृता फडणवीस यांची भेट घेण्यास सुरुवात केली। आपण डिझायनर असून आपलं नाव प्रभावशाली 50 महिलांच्या यादीत असल्याचं तिने सांगितलं। एवढंच नव्हे तर या मुलीने तिच्या आईवर लिहिलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशनही अमृता फडणवीसांकडून करून घेतलं। भेटीगाठी वाढल्यानंतर या मुलीने विश्वास संपादित करून आपल्या वडिलांना एका चुकीच्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं सांगितलं। त्यांना यातून सोडवावं अशी विनंती या मुलीने अमृता फडणवीस यांना केली। हा सर्व प्रकार राज्यातील सरकार बदलल्यानंतर घडला। यात अमृता यांना 1 कोटीची ऑफर देण्यात आली होती। या सर्व प्रकरणानंतर राज्यात खळबळ माजलीय। राजकारणामध्ये कुठल्या पातळीवर आपण चाललो आहोत याचाही कधीतरी विचार हा आपल्याला करावा लागेल। जरा काय काय व्हिडिओ तयार केले आहेत। एक व्हिडिओ असा आहे की माझ्या पत्नीशी बोलतेय ती आणि बोलता बोलता साईडला गेली आहे आणि असे डॉलर दाखवले। डॉलर मी आता यांना देणार आहे, दिल्याचं कुठे दाखवलं नाही, मी यांना देणार आहे। आणि जवळजवळ 1.5 वर्ष ही मुलगी फोनवर बोलत होती, प्रत्येक फोन टेप करत होती। 1.5 वर्ष ती घरी येत होती आणि सोबत भाऊ कामा कोणी बहीण कोणीतरी घेऊन यायची, तो कॅमेऱ्याने पूर्ण जे जे काय ते शूट करून घेऊन जायचे। पण फॉर्च्युनेटली या सगळ्या याच्यात कुठलीही अशी आक्षेपार्ह गोष्ट ती त्यांना मिळाली नाही आणि म्हणून मग शेवटी त्यांनी अशा प्रकारचा ट्रॅप तयार करण्याचा प्रयत्न केला। पण फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तेही अतिशय क्लिअर या ठिकाणी झालेलं आहे। आणि मला खरोखर दुःख आहे की राजकारणामध्ये आपण कुठल्या स्तरावर चालू, आता याच्यामध्ये राजकीय आहे की नाही हे आज मी सांगू शकत नाही दादा। कारण जी व्यक्ती हे म्हणते की त्यांनी सांगितलं, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या बाजूने बोलतो आणि सांगतो की त्यांनी कसं करायला सांगितलं होतं, अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न आहे। पण आता याची योग्य ती चौकशी होईल।